आज आपण राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या बुद्धिमत्ता विषयातील रांगेतील स्थान यावर आधारित एक छोटस उदाहरण पाहणार आहोत. त्यावर आधारित जी कृती किंवा जे सूत्र आहे ते सुद्धा पाहणार आहोत. सुरुवातीला उदाहरण वाचूया. शनीचा डावीकडून सातवा व उजवीकडून आठवा क्रमांक आहे, तर रांगेत एकूण मुले शोधा. आता पहा, शनीचा डावीकडून कितवा क्रमांक आहे? सातवा. व उजवीकडून कितवा क्रमांक आहे? आठवा. तर रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी आवश्यक सूत्र कोणतं आहे? एकूण मुले काढायची असतील, रांगेतील एकूण संख्या काढायची असतील, तर डावीकडील क्रमांक व उजवीकडील क्रमांक यांची बेरीज करायची व त्यामधून एक वजा करावा. तर शनीचा डावीकडून कितवा क्रमांक आहे? पहा, उदाहरणातील जी क्रमांक आहे तो क्रमांक आहे डावीकडून सातवा. व उजवीकडून कितवा क्रमांक आहे? आठवा. सात अधिक आठ वजा एक. सात अधिक आठ जर केलं तर उत्तर आपलं येत आहे 15 वजा एक. आणि याची जर वजाबाकी केली तर रांगेमधील एकूण विद्यार्थी संख्या जी आहे ती एकूण विद्यार्थी संख्या किती येते? 14.